नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. सिंचन भवनातील अधिकाऱ्यांचे पाणी मनसे कार्यकर्त्यांनी तोडले. मुंबई पुणे एक्सप्रेसवे देखभाल दुरुस्तीसाठी 2 तास बंद. जैव इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नितीन गडकरींची महत्वपूर्ण घोषणा. आणि पुण्यानंतर आता पिंपरीमध्येही पाणी वायाला नागरिकांनी व्यक्त केला रोष. जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेच्या वादात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागतंय याचाच निषेध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आलाय आणि त्यांनी आंदोलन सुद्धा केलंय. सिंचन भवनातील अधिकाऱ्यांचं पाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो. तोडा घ्या बाबा. हा मातला नाही हा वरचा वरचा निघतोय. वरचा वरचा हा हेलो ए मुकुंद भाऊ हळू रे लागले तुला. मुंबई पुणे एक्सप्रेसवे देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 2 तास बंद ठेवण्यात आलाय. मुंबईहून पुण्याकडे येणारे मार्ग दुपारी 12 ते 2 या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे दुपारी 12 ते 2 या वेळेत महामार्गावरील वाहतूक चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे टोलनाक्यापासून काही अंतरावर ओव्हरहेड ग्रँटीज टाकण्यात येणार आहे. शुक्रवारी खालापूर टोलनाक्यापासून काही अंतरावर ग्रँटीज टाकण्यात येणार आहे. ह्या कामासाठी मुंबईहून पुण्याकडे येणारा मार्ग दुपारी 12 ते 2 ह्या वेळेत बंद ठेवण्यात आला होता. ह्या कालावधीत पर्यायी मार्गाची आखणी करण्यात आली होती, मात्र बहुधा नागरिकांना माहीत नसल्याने धमचक उडाली आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. जैव इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे पुण्यासह मुंबई, नवी मुंबई आणि गुवाहाटी या शहरांना मिथेनॉलवर चालणाऱ्या प्रत्येकी 10 बस देण्यात येणार आहेत अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. पेट्रोल आणि डिझेल ह्या खर्चिक आणि प्रदूषण करणाऱ्या इंधनाचा वापर कमी करत भारतीय अर्थव्यवस्था इथेनॉल आणि मिथेनॉल, बायोडिझेल ह्यासारख्या पर्यायी इंधनावर प्रगत व्हावी ह्यासाठी ठोस प्रयत्न आणि कृती करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असंही ते म्हणाले. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आयोजित सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी 2019 या परिषदेत गतिमानाचे सशक्तीकरण ह्या विषयावर गडकरी बोलत होते. इन माय एरिया वी आर टेकिंग इनिशिएटिव्ह टू स्टार्ट 4 इंडस्ट्रीज व्हाया व्हिच दे आर दे मेकिंग bio cng from biomass. Now the rice straw is a appropriate material because in Delhi area we are facing the problem of pollution because of the burning of rice straw. So this can be option that we can make the bio cng. Pune already there is one plant is there. So in Ganga we have 125 biodigesters and we are now discussing the issue with the petroleum ministry. Now that methane is available there, we are making the biodigester. We are already making the scheme of 23,000 crores in Clean Ganga Mission. 125 biodigesters are there. So they can get methane from that. And by bifurcate methane from CO2, they get bio-CNG. On the basis of we can run the buses. पुण्यात पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं असतानाच शुक्रवारी सकाळी म्हणजे अर्थात आज पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडीतही व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने हजारो लिटर पाणी वाया लागलंय. एकीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कमी पाणी पुरवठा होत असतानाच अशा पद्धतीने पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दापोडी फुगेवाडी परिसरात गेल्या काही दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत असून त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मंगळवारी सकाळी फुगेवाडी जलवाहिनीवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाला, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले, त्यामुळे परिसरात फुटपाथ जलमय झालाय. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण ईश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे.
या डिव्हाइसमध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ॲप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जगभरात 25 जानेवारीला ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार असून आज पुण्यात त्यानिमित्ताने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे खासदार आणि ठाकरे चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. हा महाराष्ट्र काय लेच्या पेच्यांचा देश नाहीये, ही वाघाची औलाद आहे, वाघाची. आणि या वाघाला कुणी डिवचलं तर त्याचे काय भयंकर परिणाम होतात याचे इतिहासात दाखले आहे. आणि भविष्यात पाहायचं असेल. माझं नाव माहिती आहे का? हा, टायगर. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकरे चित्रपट आणला अशी चर्चा सुरू आहे असा प्रश्न विचारला असता ठाकरे ह्या चित्रपटावर मागील 4 वर्षापासून काम करीत आहे. ज्यांना असं वाटत असेल त्यांनी वर्षभर निवडणुका पुढे ढकलाव्यात, तसेच शिवसेनेच्या आणि राजकीय फायद्यासाठी हा चित्रपट काढला नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेच्या फायद्यासाठी सिनेमा हा काढला नाही, राजकीय फायद्यासाठी सिनेमा काढला नाही. बघा, असं आरोप करणाऱ्यांनी मग निवडणुका पुढे ढकलाव्यात. तारखांची तेव्हा मला कल्पना नव्हती. अनेक वर्षापासून या सिनेमाचं मी 4 वर्षापासून याच्यावरती काम करतो आहे. आणि ज्यांना असं वाटत असेल त्यांनी निवडणूक आयोगाला सांगावं आणि निवडणूक अजून 1 वर्ष पुढे ढकलाव्यात. किंबहुना जेव्हा सिनेमा बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा आमच्या मनात धाकधूक होती की अचानक आचारसंहिता लागली तर आपण काय करायचं. आमच्या मनातसुद्धा भीती होतीच नव्हती. त्याच्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही निवडणुकांची पर्वा केली नाही. निवडणुका येतात आणि जातात, हे त्यांचं काय म्हणणं होतं. माणसाची ताकद छाती किती इंचाची आहे त्यावर ठरवत नसतात, ताकद मेंदूत असते. मला नेहमी वाटतं की मराठी माणूस या देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे. का बोलवलं असेल इंदिराबाईंनी ह्यांना भेटायला? खरा वाक कसा असतो ते बघायचं असेल. विविध भूमिका पार पाडत असताना बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. ह्यासाठी मला बाळासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनाचा बारकाईने अभ्यास करून अभिनय केल्याचं नवाजुद्दीन सिद्दीकी कडून सांगण्यात आलंय. ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर. कोणतीही पूर्वसूचना न देता जर जलसंपदा विभागाने पाणी बंद केलं तर पोलिसात गुन्हा दाखल करू असा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलाय.
पुणे शहराचा पाणी पुरवठा काल अचानक त्यांचे दोन पंप बंद करण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने घेतला आणि पुणेकरांना एक प्रकारे दहशतीचा वातावरण निर्माण करण्याची परिस्थिती झाली आणि त्यामुळेच मी स्वतः देखील त्यांना या संदर्भामध्ये विचारणा करणार असं जाहीर केलं होतं. आज पाटबंधारे खात्याचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि आता जे आम्ही पदाधिकारी आहोत अशी आमची सर्वांची एकत्रितपणे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीने कुठलीही पूर्वसूचना न देता पुणेकरांचं पाणी बंद करण्याचा अधिकार पाटबंधारे खात्याला नाही आणि अशा पद्धतीने जर का यापुढे झालं तर आम्ही यामध्ये पोलिसांच्याकडे जाण्याची आम्हाला वेळ येऊ देऊ नका अशा पद्धतीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर 1350 MLD पाणी पुरवठा हा पुणे महानगरपालिकेला होतो, तो पाणी पुरवठा तसाच पुढे चालू ठेवण्याबाबत देखील त्यांना आम्ही आता सूचना दिल्या. तशा पद्धतीचं लेखी पत्र पुणे महापालिकेचे आयुक्त पाटबंधारे खात्याला आता देत आहेत आणि या संदर्भामध्ये जर पाटबंधारे जर पाण्याची कपात करायची असेल तर मात्र माननीय पालकमंत्री, माननीय जलसंपदा मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या बरोबर चर्चा होईल आणि मग त्याच्यावरती निर्णय होईल. तोपर्यंत कोणीही परस्पर निर्णय घेऊ नये अशा संदर्भामध्ये आजच्या बैठकीत चर्चा झाली. आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील मारुती कहडणे यांच्या घराजवळ लावलेल्या पिंजऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा बिबट्याचा 1 वर्ष वयाचा बछडा पकडला गेलाय. त्यामुळे मादी बिबट्या सर्वेअर झाली असून तिचे दिवसाही नागरिकांना दर्शन होऊ लागलेत. धनश्री अविनाश तोरात ही महिला काम करत असताना समोर 3 फूट अंतरावर बिबट्या दिसल्याने घबराट झाली. या घटनेने ती घाबरली होती. या घटनेने कहडणे कुटुंब बिबट्याच्या दहशतीखाली आहे. उर्वरित मादी पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावण्याची त्यांनी मागणी केली आहे. पकडलेला बिबट्या 1 वर्ष वयाचा नर जातीचा असल्याचं वन परिमंडळ अधिकारी सोमनाथ खुंटे आणि वनपाल व्ही आर वेलकर यांनी सांगितलंय. कळंब येथील धरणमाळा परिसरात गेले महिनाभर 3 बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून ह्या परिसरात अनेक शेळ्या गायी कुत्र्यावर हल्ला करून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काल मारुती उर्फ बाबूनाथ कहडणे यांच्या 5 शेळ्या बिबट्यांनी हल्ला करून मारल्या होत्या. वन विभागाने तात्काळ त्या ठिकाणी पिंजरा लावून रात्री 1 सुमारास 1.5 ते 2 वर्षाचा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला असून त्या पिंजऱ्यावर 2 बिबट्या रात्रभर बसून असल्याचं सुनीता कहडणे यांनी पाहिले. आमची एकच हे 2 बिबट्या आमच्या इथं पकडले गेलेत आणि 1 बिबट्या अजून शिल्लक आहे. तर आमची एवढीच मागणी तुमच्याकडे का आम्हाला अजून पण आज 1 पिंजरा पाहिजे आणि वाघ पकडू ते बिबट्या पकडून गेला पाहिजे. आमच्या परिसरात आहे ना 3 महिने बसून आहे ना बिबट्याने जास्त उच्चांग मांडलेला आहे आणि काय आलेलं आहे हा आता 2 बिबटे पकडलेले आहेत, 1 राहिलेला आहे, तो लवकरात लवकर पकडावा एवढी विनंती. नगर कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर गायमुखवाडी येथे कांद्याने भरलेला पिकअप ट्रक आणि अहमदनगर येथील विद्यालयाच्या शैक्षणिक सहल घेऊन चाललेल्या बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय. यामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून शिक्षकांसह सुमारे 30 विद्यार्थी जखमी झालेत. ही घटना गुरुवारी रात्री 9 सुमारास घडली. अपघात एवढा भीषण होता की पिकअप पूर्ण बसखाली गेली होती, तसेच दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता. मृतांची नावे समजू शकली नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर येथील सावेडी येथील डॉन बॉक्सो विद्यालयाचे 9वी 10वी 11वी आणि 12वीचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीला खासगी ट्रॅव्हल्सद्वारे नगर कल्याण मार्गाद्वारे जात होते. ही बस पिंपरी पेंडार येथील गायमुखवाडी येथे आली असता समोरून कांद्याने भरून येणारा भरधाव पिकअप ह्या बसला येऊन धडकला. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सिंचन भवनातील अधिकाऱ्यांचे पाणी मनसे कार्यकर्त्यांनी तोडले. मुंबई पुणे एक्सप्रेसवे देखभाल दुरुस्तीसाठी 2 तास बंद. जैव इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी नितीन गडकरींची महत्वपूर्ण घोषणा. आणि पुण्यानंतर आता पिंपरीमध्ये ही पाणी वायाला नागरिकांनी व्यक्त केला रोष. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.